भगवान श्रीरामाचं नाव घेण्याची तुझी लायकी तरी का कुत्रे? भाषण भाषण करते टाळ्या काय मिळवते भवानी कुठली? नालायक रामकृष्ण हरी, मी राष्ट्रीय कीर्तनकार सौ सुनीताताई महाराज आंधळे। प्रथम या ठिकाणी तुम्हा सर्वांना माहिती आहे जे वारकरी संप्रदाय विषयी आपल्या हिंदू धर्मातील देवांविषयी जी सुष्मांधरे नावाची कुत्री भुकती आहे, आपण चार दिवस झाले हे सगळं ऐकतोय। खऱ्या अर्थाने तिच्याविषयी आमच्या सारख्या कीर्तनकार महिलांनी बोलावं ही तिची लायकी नाही, पण नाविलाजाने आज खऱ्या अर्थाने लाईव्ह यावं लागलं मला। काय म्हणते ती कुत्री की ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी रेडा बोलवला की नाही? ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला, पण त्या दिवशी तू गैरहजर होती रेडे, तू जरा गैरहजर होती। मला वाटतंय तू जर असती त्या दिवशी एखाद्या कीर्तनामध्ये वगैरे जर बसली असती, कदाचित तुला सुद्धा अक्कल आली असती का ज्ञानोबराय कोण होते, त्यांच्याविषयी का बोललं पाहिजे। आज हा व्हिडिओ इथं बनवण्याचं कारण असं आहे की कीर्तनामध्ये सुद्धा मी बोलू शकते, पण कीर्तनामध्ये माझी एवढी खालची भाषा येऊ शकणार नाही, म्हणून हा व्हिडिओ मला नाविलाजाने गाडीत बनवावा लागला। त्या कुत्रीने काय भुकती त्या ठिकाणी बोलती की हनुमंतरायाने उडान घेऊन लंकेला गेले। हा हनुमंतराय उडान घेऊन लंकेला गेले, तू नाही का दुसऱ्या पक्षातून या पक्षामध्ये उडान घेऊन उडत 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 आली आणि इकडे येऊन बसली। आता तुला चालतच कुठंतरी जावं लागणार आहे। आमच्या देवांविषयी भुक्ती, नवरात्रामध्ये बायका उपवास करतात, पतिव्रता असतात त्या उपवास करतात, तुला काय त्याचं करणार आहे घोबडी? नालायक कुत्री कुठली? दुसरं तुला काही दिसत नाही का? आज त्या ठिकाणी एवढं मोठं प्रकरण झालं, श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे 35 तुकडे झाले, तिच्या त्या विषयावर तुला बोलायला नाक नाही का कुत्रे? जरा तिथं हात घालून पाय ना, विनाकारण देवा देवाविषयी संतांविषयी बोलती लायकी नसताना तुझी चपला जवळ उभा राहण्याची सुद्धा लायकी नाही। आळंदीमध्ये कधी दर्शनासाठी आली नाही, कोणत्या देवभूमीमध्ये तू जात नाही, मग ज्या संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि त्याच महाराष्ट्रामध्ये राहते, त्याच हिंदू धर्माकडून तू मतदान मिळून पक्ष चालवते हे करते आणि आमच्या देवाविषयी आमच्या संतांविषयी बोलते? कुत्री कुठली नालायक, तुला जिथं दिसेल तिथं फाडून टाकणार आहे। आणि मी सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल, कीर्तनकार मी सुद्धा एक महिला आहे, महिलांनी कोणत्याही पक्षामध्ये राहा कुठेही राहा, पण आपले आचारसंहिता सोडू नका। काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे ती एक महिला आहे, पण मी सुद्धा एक महिला आहे, मला खंत वाटती या गोष्टीची। एक महिला होऊन महिलांशी बोलत असताना ती म्हणते की बायांच्या अंगात येतं काय आणि देवी अंगात बसली काय आणि देव कधी बसणार आहे? कुत्रे तुला काय करणार आहे? मोकर जाणी कुठली, इकडे तिकडे भुकत फिरती, प्रचार प्रसारासाठी मतदानासाठी लोकांचे टाळे आणि मन जिंकण्यासाठी संतांचा उपयोग करती आणि वाईट भाषा वापरते भाषणामध्ये। मी तर ज्या पक्षामध्ये ती आहे, मी नाव नाही घेणार कोणाचं, ज्या पक्षामध्ये ती आहे मला वाटतंय पक्ष संपला असा आपण समजावा, आणि ज्या पक्षामध्ये ती जाणार आहे तोही पक्ष संपणारच आहे, आणि ज्या पक्षात ती राहणार आहे त्या पक्षाला आपण कोणी मतदान करायचं नाही, तो पक्ष डोक्यात मनात हातात कुठंच ठेवायचा नाही। सुषमा ही कुत्री, सुष्मी अंधारे, एवढं मोठं थोबाड तिचं, डोबाडी सारखं थोबाड, आणि ती माझ्या ज्ञानोबरायाविषयी बोलती म्हसाड कुठली? आणि ज्ञानोबरायांनी वेद बोलवलं हे बोलवलं ते ज्ञानोबरायांनी सगळं केलं, ज्ञान देताना तूच गैरहजर होती कुत्रे, तुझ्या डोक्यामध्ये नुसतं खोक आहे, तुझ्या राजकारणाचं भूत डोक्यामध्ये भरलेलं आहे, तुला काय या सगळ्या गोष्टी करणार आहे? कुत्री कुठली? महाराष्ट्रामध्ये अनेक महिला कीर्तनकार आहेत, आम्ही कधी कुणाविषयी अपशब्द उच्चारत नाही, आम्हालाही समाज आहे, आम्ही स्टेज कमवतो, आम्ही स्टेजवरती उभा राहतो, पण आम्ही कुणाविषयी अपशब्द उच्चारत नाही। तुम्ही इकडच्या पक्षातून तिकडच्या पक्षामध्ये उडून जाता आम्ही कधी म्हटलोय का उडून गेला म्हणून? तुम्ही कशासाठी? सत्तेसाठी जिकडे दिसले तिकडे मरायला पळतात कुत्र्या हो। नालायक कुत्री कुठली? लायकी नसताना जे समोर बसून टाळ्या वाजत होते बिना बापाच्या औलादी, त्यांच्या बापाचा तपास नसेल तेव्हा संतांच्या अशा वाईट बोलण्यावर सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी टाळ्या वाजवल्या, बहुतेक त्यांचा बाप सुद्धा त्यांना माहीत नसावा, टाळ्या वाजवता समोर बसून भाषणाला दाद देता त्या कुत्रीच्या, अरे जिथं दिसन तिथं थोबाड फोडा तिचं, मग म्हणेल मी खरंच तुम्ही हिंदू धर्मातले बसलेले आहात पुढं म्हणून। नालायक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी व्हिडिओ काय बनवता, नालायकपणे काय करताय? आम्ही बोलत नाही कीर्तनकार, चला ठीक आहे, चाललाय आपला महाराष्ट्र, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। मला म्हणजे खऱ्या अर्थाने खंत वाटते या गोष्टीची की आजही माऊलीच्या सोहळ्यामध्ये लाखो लोक येतात आणि तिथं हे सगळे लोक आमच्या दर्शनासाठी येतात, प्रसिद्धीसाठी येतात, अनेक संत महात्मे त्यांना आशीर्वाद देतात, त्यांची प्रसिद्धीची वेळ आली की आमचे कीर्तन ठेवतात, आणि ही बाई भुकायला लागल्याच्या नंतर ते कोपऱ्यात बायकूच्या पदरात जाऊन बसतात। लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, लाजा वाटल्या पाहिजे अशा बाईला पक्षामध्ये ठेवतात? नालायक कुत्री कुठली? गावाच्या बाहेरच काय देशाच्या बाहेर हाकलून द्या तिला, नाही तुम्ही दिलं
आणि तू म्हणते काय माऊली ज्ञानोबारायांनी चमत्कार संतांनी चमत्कार दाखवला काय, अरे त्यांनी दाखवले चमत्कार, पण राहिलेले चमत्कार आम्ही ह्या येत्या निवडणुकीत दाखवून देऊ तुम्हाला, मग कळेल काय असतं वारकरी संप्रदाय काय, वारकरी संप्रदायातले संत काय, वारकरी संप्रदायातले देव काय. भगवान श्रीरामाने त्या ठिकाणी काय म्हटली ती, हा सीतेला दिवस गेले तरी सुद्धा घरातून बाहेर काढून दिले. अरे तू कोण सांगणारी, भगवान श्रीरामाचं नाव घेण्याची तुझी लायकी तरी का कुत्रे, भाषण करतीन टाळ्या काय मिळवते भवानी कुठली नालायक. परत वारकरी संप्रदायाच्या नादी लागू नको, वारकरी संप्रदायाच्या वतीने मी स्वतः राष्ट्रीय कीर्तनकार सौसुनीताताई महाराज आंधळे आज या घुबडीचा सुष्मीचा जाहीर निषेध करते, जिथं दिसल तिथं ठोकणार. ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.